नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नगर परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापतींची गडीचे मैदान मधील नागरिकांना 9 वर्षाची अप्रतिम भेट। दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये गडीचे मैदान संपूर्ण दिग्रसकरांना परिचित आहे। गडीचे मैदान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या जागेमध्ये लेआउट होताच अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आले। सुंदर सुंदर इमारती या ठिकाणी निर्माण झाल्या, परंतु गेल्या 30 वर्षापासून या भागात सिंगल फेजच्या केबलमुळे कमी दाबाचा विद्युत प्रवाह येथील नागरिकांना मिळत असल्याने फ्रीज, टीव्ही, एसी, मिक्सर, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी उपकरणे निकामी होत होते। परंतु या प्रभागाचे नगरसेवक व नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे व नगरसेविका तसेच शिक्षण सभापती वैशाली विठोबा दुधे यांच्या प्रयत्नाने नगर परिषद फंडातून अंडरग्राउंड 3 फेज लाईन टाकून दिली। याबाबत गडीचे मैदानमध्ये राहणारे नागरिक आनंदित झाले। याच नागरिकांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, नगरसेविका तसेच शिक्षण सभापती वैशाली दुधे, नगर परिषदेच्या अभियंता हर्षदा पुराणे यांचा सत्कार केला, तर कंत्राटदार अवेश सलीम पटेल व विद्युत कर्मचारी सय्यद नाजीम यांचे सुद्धा कौतुक करून अजिंक्य म्हात्रे व वैशाली दुधे यांनी नववर्षाची अप्रतिम भेट दिल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या। अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।